नमस्कार, मी शौर्याची मम्मी आहे. ऍक्च्युली मला बोलायचं नव्हतं, पण सगळ्यांचं बघून बोला असं वाटलं. म्हटलं यांनी शाळेविषयी बोलायचं जर झालं तर सगळ्यात पहिल्यांदा तर मॅडमचे थँक्स म्हणत आहे. तर एवढी मग सगळ्या मॅडम स्माइली फेस आहे सगळ्यांची. असं आजकाल असं असतं शाळेमध्ये की मॅडम घरचा ताण शाळेवर काढतात, त्यामुळे खूप शाळेमध्ये मुलं काय म्हणतात, आज मिसने मारलं, मिस ओरडल्या, मिस टेन्शनमध्ये होत्या, आमच्या मिस रागवेल. पण आपल्या लेकर घरी येऊन कधीही म्हणत नाही की आमच्या मिसने मारलं किंवा आमच्या मिस हे म्हणजे रागात आहे, चिडतात. आता मी माझ्या पहिल्या मुलीने टाकल्या ना, तिच्या 3-4 शाळा बदलल्या. एकच कारण की मिसची भीती वाटत होती. पण ही जी मुलगी हिचं पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत मला कुठलंच टेन्शन नाही ना, शूज काढून द्यायचं नाही, काही नाही, सगळं स्वतःच स्वतः करते. आणि प्रोग्रेस तर बघायचं नाही, त्यांच्या लेवलनुसार ती प्रोग्रेस खूप असते. ऍक्च्युली आपण अजून एक 5 ते 6 वर्षाच्या दरम्यान स्कूलला जायचो. आताच्या मुलांना आपण तुम्ही मला सांगायचं पॅरेंट्सला की प्रत्येक पॅरेंट्सची जास्त अपेक्षा नका ठेवू मुलांकडे की मुलांना ABCD. ऍक्च्युली सगळ्यांना येतात, आपण मराठी मीडियम मधून आलेलो आहोत, आपल्याला येतच की नाही सगळ्या गोष्टी. पण पहिलीपासून खूप पॅरेंट्स असे करतात की तिचा मुलगा फर्स्ट यायला म्हणून माझ्या मुलाला मारायचं, तू फर्स्ट आला पाहिजे, तुला याच्यात तू ऍक्टिव्हिटीज घे, तसं नाही. प्रत्येक मुलाला जे मनातून वाटेल ते त्याला करू द्या, कारण प्रत्येक मुलाचा वेगवेगळा गुण असतात. फक्त ते गुण ओळखायचं काम हे आपलं प्रशिक्षकांचं असतं. आणि इथले शिक्षक तर हे सगळं करतात, कारण इथे या शाळेमध्ये इंग्लिश मीडियमची शाळा असून देखील सगळे आपल्या संस्कृती जपली जाते, त्यामुळे मुलांना सगळे प्रोग्राम्स माहीत असतात. आता तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये कुठल्या मुलांना माहिती नाही की रक्षाबंधन काय असतं, गोपाळकाळ काय असतो, कारण ते इंग्लिश मीडियममध्ये असतात. आपण आपल्या मुलांना इंग्लिश शिकवतो आणि आपली संस्कृती विसरलेली पाहिजे, ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ते या शाळेमध्ये शिकवतात. खूप शाळांमध्ये म्हणतात की इंग्लिश मीडियमची शाळा असून सगळं मराठी घेतलं जातं. अरे पण आपण एक मराठीच आहोत ना, आपण इंग्लिश येत असाल तर आपण सगळं मराठी विसरलो का नाही. मग आपल्या मुलांना काय भाग पाडायचं की तुम्ही पूर्ण इंग्लिशमध्येच बोला, इंग्लिशच करा, बाकीच्या गोष्टी मुलांना रिस्पेक्ट देणं हे सगळं विसरून जातात मुलं. या शाळांमध्ये सगळे प्रोग्राम्स घेतल्यामुळे एक गोष्ट की मुलांना आपले सगळे सणवार कळतात, दुसरी गोष्ट टीचर्सला पॅरेंट सगळ्यांना रिस्पेक्ट नाही. आता इंग्लिश मीडियमची मुलं घरी येऊन काय म्हणतात, आई तुला इंग्लिश येत नाही, माझ्या मिसला खूप छान येते, आई तुला हे येत नाही, माझ्या सरांना खूप छान येतं. इथल्या मुली काय करतात, तसं नाही करत ना, कारण इथल्या मिसच तशा आहेत की घरी जाऊन कुठलीही आई कमी लेखल्या जात नाही. त्या मिसमुळे कुणीही मुलगी अशी म्हणणार नाही की आई तुझ्यापेक्षा माझी मिस खूप छान आहे, कारण त्या मॅडम सगळ्या चांगल्या राहतात. आणि एक आहे की सगळ्या मॅडमचं राहणीमान चांगलं असल्यामुळे मुलांना आवड निर्माण होती मुलींना राहण्याची. नाहीतर इंग्लिश मीडियममधल्या मुली आजकाल काय करतात की आम्हाला कानातले नको, बांगड्या नको, हे नको, ते नको. पण इथल्या मिस सगळ्या आवडल्यामुळं मुलींमध्ये ती आवडही निर्माण होती आणि आमच्या मिस करताना आम्हालाही करू द्या. त्यामुळे हे सांगायचं की या शाळेचं एक गोष्ट, दुसरी गोष्ट संस्कृती. आता आपली दिवाळी आलेली असं कुठल्याही इंग्लिश मीडियममध्ये अशा पद्धतीने सगळ्यांच्या पॅरेंट्सच्या आयांना आकाशकंदील बनवून आणा हे सांगितलेलं नसतं. पण तुम्ही एक लक्षात घेतलं का, आज एवढे आकाशकंदील इथे लावलेले याच्यात सगळ्या आयांनी घरी जाऊन किती एन्जॉय केला असेल. स्वतःचं लहानपण जगल्यात सगळ्या बायका. नाही तर इंग्लिश मीडियमचं काही सांगत नाही, तुम्ही तुमचं न्यारे प्रोजेक्ट बनवा ऐकता माहिती. पण मला सांगा, सगळे आकाशकंदील प्रत्येकाने घरी बनवले की नाही, प्रत्येकाने वेळ घेतला, लेकरांनाही ते दिसलं की आपली आई हे करते, आयांनाही थोडंसं एन्जॉयमेंट वाटली. आणि एक दिवाळी सेलिब्रेशन काय असतं हे मुलांना कळलं, इतर शाळेमध्ये कळत नाही. त्याच्यामुळे ही या शाळेची एक छान आवडलं की त्यांनी सगळ्यांच्या घरून पॅरेंट्सला आकाशकंदील बनवून आणायला सांगितलं. कारण माझ्या मुलीने काल 3 आकाशकंदील मला बनायला लावले. आई दुसरं बघा म्हटलं तर सगळ्यांनी असे ते लावलेले आहेत. शेवटी मला 1:30 रात्री 12 जाऊन करावं लागलं. आणि त्याच्यामुळे मला एक गोष्ट आवडली की ह्या मुलांना कळलं की दिवाळीला आकाशकंदील बनवतात, इतर पॅरेंट्स कसे बनवून आणतात. म्हणजे एवढं शाळेकडनं एक कळली ती गोष्ट घडून जेव्हा आपल्याला सांगतात. दुसरं सांगणे झालं, माझी जाऊ ज्ञानमध्ये माझ्या ह्या गावीच्या मुलीने टाकणार होती. पण ही मुलगी रोज माझ्यासोबत येऊन आता तिच्या आईला म्हणते की मम्मा मला त्या शाळेत नाही जायचं, मला या शाळेत यायचं म्हणते. आता शेवटी तिच्या आईला येते, म्हणजे तिच्या आईने कन्व्हिन्स केलं मॅडमला की माझ्याही मुली आता तुमच्याच शाळेत टाका म्हणून. कारण इतकं माझ्या मुलांमध्ये बदल होतो की 2-2.5 वर्षाची मुलं देखील यांचं वागणं किंवा यांचं बोलचं बघून त्यांनाही वाटतं की आपण या शाळेत यावं. नाही तर शक्यतो मुलं म्हणत नाही की आम्हाला या शाळेत टाका म्हणून. आपणच ठरवतो ना प्रत्येक पॅरेंट्सला कोणत्या शाळेत टाकायचा. पण या शाळेमध्ये तुम्ही कधीही बघा, दुसरं लिखलो हातात घेऊनच ते बरोबर 2-3 महिन्यांनी म्हणणारच की मला या शाळेमध्ये यायचं ह्या मॅडम. आणि दुसरी गोष्ट, ह्या मॅडम आमच्या शौर्याला एवढ्या आवडतात, त्या नेहमी मला म्हणते त्या मॅडम ऍक्च्युली सगळ्याच मॅडम छान आहे, पण मागच्या वर्षी त्या होत्या तिला. दुसरी गोष्ट ही झाली की इथल्या सगळ्या मॅडम पूर्ण आईप्रमाणे जीवतात. आल्या आल्या सगळ्या लेकरांना कधीही कुठल्या मॅडमची भीती वाटत नाही किंवा काहीच नाही. मला एकच सांगायचं
की मॅडमनी जर मुलांमध्ये प्रोग्रेस करायचं जर ठरलं तर थोडंफार करा. पण खूप पॅरेंट्स काय म्हणतात की आमच्या मुलांना खेळत नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ, काही दिवसांनी तुमच्या मुलाला सगळं काही येईल. पण त्यांच्यावर एवढंच प्रेशर नका आणू, कारण त्या प्रेशरमुळे जे काही होतं ते मुलं विसरून जात. आणि दुसरी गोष्ट आहे की एक करा की मॅडम फक्त एक काळजी घ्यावी की मुलांना म्हणजे काही मुलं मी ऍक्च्युली माझ्या मुलीला डॉक्टरकडे नेलो होतो मागे, तिला युरिन इन्फेक्शन झालं. तर मी डॉक्टरला विचारलं की काय झालं, तर ते काय खूप मुलं शाळेमध्ये सांगत नाही की त्यांना सू आली वगैरे, कारण आई आपली घरची पद्धत वेगळी असते मुलांची. काही मुलं खूप लवकर सू करतात, काही उशिरा. तर पॅरेंट्स म्हणजे टीचर्सने एवढीच काळजी घ्यावी की टिफिन खाण्याच्या अगोदर प्रत्येक मुलाला विचारावं बाबा तुला सूला जायचंय का, कारण डॉक्टर म्हणे जर सूला म्हणजे त्यांनी कंट्रोल केली तर किडनीवर परिणाम होऊ शकतो, हे आपल्यालाही कळत नाही आणि टीचर्सलाही कळत नाही. तर असं नको म्हणलं की आपल्या मुलांना पुढे चालून त्रास व्हावा त्या गोष्टीचा. म्हणून एकच सांगणं की शाळेत जेव्हा आपण मुलांना पाठवतो तर टीचर्सनी एक एक तासाला मुलांना विचारायचं की तुम्हाला स्कूलला जायचं की नाही, किंवा टिफिन झाल्यानंतर विचारायचं, कारण टिफिन झाल्यावर आपण पाणी पितो आणि जास्त पडत होतो. तरीही मुलं सांगत नसतात का की नको, आईला आपण नेहमी सांगतो ही गोष्ट. तर हे म्हणून एवढंच सांगणे टीचर्सला सगळ्या की सगळ्यात आईप्रमाणे आई तिला तेवढी एक काळजी घ्यावी. आणि फक्त माझ्या मुलीं तसं झालं म्हणून सांगितलं, नाही तर बाकीचं खूप छान शाळा आहे, सगळं काही छान आहे. या शाळाची खूप भरभराट हो, अजून जास्त विद्यार्थी घ्यावं, अजून क्लासेस वाढव. मोरे मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. हे सगळे पॅरेंट्स स्वतःच्या मनाने आमच्या सोबत बोलताय ना, खोटं नाही सगळं. मध्ये अंगावर काटे येत होते तुम्हाला, म्हणजे आम्ही जेव्हा घरातून निघतो ना आमच्या डोक्यात खूप सारे आयडिया असतात की स्कूल मध्ये गेल्यावर आम्हाला काय करायचं, याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय. आणि सर इथे जरी नसले ना तर इथल्या एकेका मिनिटाला इथे काय कळतंय हे सरांना सगळं तिथे बसून कळतं. कधी कधी माझं जर लक्ष नसलं ना मला पुण्याहून फोन येतो, मॅडम तो बाळ काय करतोय तिकडच्या कोपऱ्यात वरती जाऊन बघा. तेव्हा मला लक्षात येतं अरे सरांचं पुण्याहून कोपऱ्यातल्या बाळाकडे सुद्धा लक्ष आहे. म्हणजे जर आमचे ओनरच असे असतील तर आमची काय हिंमत आहे आम्ही वेळोवाकळ वागू असं. बिलकुल चान्स नाही, बिलकुल सुद्धा नाही. ते तिथून सगळं हँडल करतात. इथे तर मी आहेच आणि माझ्या सगळ्या टीचर्सचा कौतुक करायचं झालं ना, आम्ही सगळ्या फ्रेंडली राहतो, कोणाला काहीही बोललं तरी राग येत नाही. आणि जसं तुम्ही सांगितलं तुमच्या मुलीला वाटतं की या स्कूलमध्ये आहो, सेम माझ्या मुलाला पण वाटतं मॅडम. जेव्हा मी त्याला इथून नेते ना तो म्हणतो मम्मी मला तुझ्या स्कूलमध्ये येऊ दे ना असं. आणि आमच्या स्कूलमध्ये ही पॉलिसी की जर आई इथे असेल तर बाळाला ह्या स्कूलमध्ये नाही टाकता येत, मी इथे असल्यामुळे त्याला ह्या स्कूलमध्ये येताच येत नाही. आणि अशा कुठल्याही स्कूलचे ऍक्टिव्हिटीचे व्हिडिओज वगैरे कुठेच नाही येत की जे आमच्या स्कूलमध्ये आहे. तुम्ही कधीच जर तुमच्या बाळाला वाटलं ना की आता समजा यांचा मुलगा ज्युनियर केजीत आहे, त्यांना जर वाटलं की याचा प्ले ग्रुपचा काहीतरी ऍक्टिव्हिटीचा व्हिडिओ बघा, त्यांनी लगेच युट्यूबला टाकलं की लगेच त्यांना त्यांच्या बाळाच्या प्ले ग्रुपच्या ऍक्टिव्हिटीचा व्हिडिओ दिसतो. तसं आम्हाला आमच्या बाळाचं काहीच दिसत नाही, जे बालपण गेलं ते गेलं. म्हणजे सांगायचं असं की आम्ही बाळाची प्रत्येक ऍक्टिव्हिटी जपण्याचा प्रयत्न करतोय आणि ती जपतच राहून नक्की तुम्ही दिलेल्या सजेशन ते पाळतोच आम्ही, पण आता अजून जास्त पाळू. आणि तुम्हाला दिलेले जे प्रॉमिस आहेत ते नक्की नक्की आम्ही फुलफिल करण्याचा प्रयत्न करू. याच्यानंतर मी यशवंतिका मॅडमला बोलू दे आणि आता तुमचा वेळ नाही घेणार, आता आपण प्राइस डिस्ट्रीब्युशनला लगेच सुरुवात करणार आहोत. थँक्यू 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 सो मच मॅम. As you know, we have taken a eco-friendly landscape competition. Thank you for this making a beautiful landscape. Winner of competition. First of all, the playgroup class one, Advik Uray. Advik, come here. I would like to invite, please Nita ma'am, come here. Congratulations. Say thank you. Thank you ma'am. Thank you.